विधानसभेच्या प्रचाराला रंगत आहे या दरम्यान महायुतीकडून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला यात महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी वृद्धांसाठी अंगणवाडी शिक्षक आशा वरकर यासह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या नेमक्या महायुतीच्या जाहीरनाम्यात काय आहे ते आपण सविस्तर पाहूयात नमस्कार मी प्रणया आणि तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज ला सक्षमी करण्यासाठी महायुतीनं लाडकी बहिणी योजनेचा लाभ वाढवण्याचं आश्वासन दिलं ला यात लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय महायुतीच्या या निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळकटे मिळणार आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी किसान सन्मान निधीतून बारा हजार रुपये ऐवजी आता पंधरा हजार रुपये देण्याचं महायुतीने ठरवलंय यामुळे बळीराजाच्या कष्टाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात पंचवीस लाख युवकांना रोजगार देणार असल्याचं जाहीर केलंय तसंच विद्यार्थ्यांना दहा हजार विद्यार्थी वेतन देण्याचं वचन देखील महायुतीकडून देण्यात आलंय वृद्ध पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ करणार असल्याचं देखील महायुतीने म्हटलंय वृद्धांना मासिक एकवीसशे रुपये महायुती सरकार देणार आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल असं महायुतीनं जाहीर केलंय राज्यातील प्रत्येक गावामध्ये पांदंड रस्ते बांधले जाणार आहेत याशिवाय वीज बिलात तीस टक्के कपात करून सामान्यांना वीज बिलांपासून दिलासा देण्यात येईल असं देखील महायुती सरकारनं जाहीर केलंय दरम्यान महायुती सरकारनं आजवर दिलेले वचन पूर्ण केलेले आहेत यात महिलांना सन्मान देण्यासाठी लाडकी बहिणी योजना गरीब कल्याण योजनेतून मोफत रेशन बळीराजाला मोफत वीज पुरवठा पीएम आवास योजना व ग्राम सडक योजनांचा यशस्वी अंमलबजावणी महायुतीने केली आहे आता पुन्हा सत्ता आल्यास महायुती सरकारचा महाराष्ट्रातील जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी देण्याचा मानस आहे तुम्हाला महायुती सरकारच्या जाहीर नाव्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील